आप देख रहे हैं क्राइम इंडिया न्यूज़। खबर के अंदर का सच, हम आप पर हुए जुल्म का करेंगे खुलासा। भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विस्तारित कार्यकारिणीची पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा सेवन हिल्स लॉन राजीव गांधी चौक भंडारा येथे संपन्न झाली। या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत चर्चा केली। तसेच भंडारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आले पाहिजेत याबाबत सविस्तर चर्चा करून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच खासदार शरद पवार व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नामुळे आघाडी सरकारने 700 रुपये प्रति क्विंटल धानाला बोनस मंजूर केल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आघाडी सरकारचे व प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानले। माजी खासदार मधुकर कुकडे यांची मध्य प्रदेश राज्याचे निरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शॉल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। सभेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आघाडीचे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अभिजित वंजारी यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांना जोमाने काम करावे अशा सूचना माजी आमदार राजेंद्र जैन यांनी सर्वांना दिल्या। सभेमध्ये माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार राजेंद्र जैन, महेंद्र गडकरी, राजू माटे, राहुल निर्वाण व इतर मान्यवर उपस्थित होते। बीएस क्राइम इंडिया न्यूज च्या रोजच्या ताज्या बातम्यांकरिता यूट्यूब वेबसाइट फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम वर व्हिडिओ ला लाईक कमेंट आणि शेअर करा। तसेच यूट्यूब वर आमच्या बातम्या पाहण्याकरिता चॅनल ला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सोबतच गुगल प्ले स्टोर वरून बीएस क्राइम इंडिया न्यूज ऍप ला डाउनलोड करून रोजच्या ताज्या बातम्यांकरिता आमच्याशी जुळून रहा।